यानंतर आता पुढची बातमी आहे ती म्हणजे पुणेकरांच्या जिव्हाळ्याची, ज्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. एकीकडे कोरडं पडलेलं टेमघर धरण आणि दुसरीकडे ओसंडून वाहणारा लवासा बंधारा. पुण्यातली ही परिस्थिती आहे. पुणेकरांना पाणी कपातीचा एकीकडे सामना करावा लागतोय, तर दुसरीकडे लवासावासियांना मात्र मोठ्या प्रमाणावर पाणी मिळत आहे. आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी एक हे टेमघर धरण. या धरणाची काय अवस्था आहे आपण पाहू शकतो. धरणामध्ये पाणी फक्त नावालाच आहे. गेले 3-4 दिवस या ठिकाणी केवळ ढग दाटून येतात, मात्र पाऊस होत नाही. आणि म्हणून हे धरण आजच्या स्थितीला कोरडं असंच म्हणावं लागेल. केवळ हेच धरण नाही, तर पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या वरसगाव धरणाचीही हीच अवस्था आहे. टेमघर धरणानं तळ गाठलेला असला तरी लवासातल्या या दासवे बांधाऱ्यामध्ये सध्या मुबलक पाणी उपलब्ध असल्याचं म्हणावं लागेल. आपण पाहतो आहोत या दासवे बांधाऱ्याची परिस्थिती. खरं तर जिल्ह्यामध्ये किंबहुना राज्यामध्ये अनेक ठिकाणची धरणं आता कोरडी पडली आहेत. लवासामध्ये मात्र हे पाणी साठवून ठेवण्यात आलं आहे. अर्थात आत्ताची जर परिस्थिती लक्षात घेतली तर लवासाची लोकसंख्या फारशी तशी नाही आहे, आणि त्यामुळे निश्चितच हे पाणी या लवासा प्रकल्पासाठी अतिरिक्त ठरतं आहे. आणि त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बांधकामं सुरू आहेत, आणि या बांधकामांना हेच पाणी वापरलं जातं आहे. एका बाजूला पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता बांधकामांना धरणातलं पाणी वापरण्याला मनाई करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला लवासामध्ये मात्र सर्रासपणे हे पाणी वापरलं जातं आहे. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अगदी वीकेंडला याच बंधाऱ्यामध्ये या पाण्यामध्ये जलक्रीडा सुरू असतात. पर्यटक मोठ्या संख्येने इथे येतात आणि वॉटर स्पोर्ट्सचा ते आनंद घेत असतात. ते देखील या ठिकाणी पाहायला अनुभवायला मिळतं. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे आत्ता सबंध शहरामध्ये, पुणे शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पाण्याची परिस्थिती आहे. दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लवासामधलं हे पाणी पुणे शहर आणि इतर जो टंचाईग्रस्त भाग आहे त्यांना मिळणार का, हा आता प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, लवासा. आणि या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी सुद्धा आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत. आपण पाहिलंय आतापर्यंत अनेक वेळा विश्वंभर चौधरी हे वेगवेगळ्या विषयावर, सामाजिक विषयांवरती आवाज उठवत आले आहेत. लवासाच्या प्रकरणावरती सुद्धा त्यांनी वेळोवेळी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. आपण थेट विश्वंभर चौधरींकडे जाऊयात. सर, आपण पाहतो एकीकडे पुणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागतोय, पाण्याची टंचाई आहे, टेमघर धरण कोरडं झालेलं आहे, आणि दुसरीकडे मात्र लवासाला मुबलक पाणी मिळत आहे. काय परिस्थिती आहे नेमकी पुण्यामध्ये? लवासाला किती पाणी पुरवठा होतोय, किती पाणी पुणेकरांना कमी पडतंय? पुणे शहराचा एकूण पाण्याचा वापर हा साधारण 13 TMC एवढा होतो. TMC म्हणजे 1000 मिलियन क्युबिक मीटर्स एवढा, दशलक्ष घनमीटर एवढा. आता यामध्ये लवासाला जे आज पाणी दिलंय ते आहे 1.03 TMC, अर्थात 1.03 दशलक्ष घनमीटर. जर आपण पाहिलं तर ही परवानगी कशी मिळाली लवासाला, अशी एखाद्या शहराला मिळू शकते का? तर लवासाला ही परवानगी अवघ्या 1 दिवसात मंत्रालयातून जलसंपदा खात्याने दिलेली आहे. 1 दिवसात परवानगी हे अशक्य आहे भारतात, पण ते लवासाला, कारण ते स्पेशल प्रिव्हिलेज्ड असा तो प्रकल्प आहे, मोठ्या लोकांचा प्रकल्प आहे, म्हणून त्याला ते कदाचित मिळाली असेल. आता मुद्दा असा आहे की धरणाचा जो एकूण साठा तो 14 TMC आहे खडकवासल्याचा, त्यामधून 1 TMC आता हे लवासाला गेलं. 13 TMC जे पुण्याला पाणी पुरवठा जो होतो तो जुन्या गणिताने होतो. पुण्याची वाढती लोकसंख्या त्याच्यात विचारात घेतलेली नाही. पुण्यामध्ये पाण्याचं जे वाटप होतं ते समान वाटप होत नाही. काही भागांमध्ये जास्त दाबाने होतं, काही भागांमध्ये कमी दाबाने होतं. आणि मुळात पुणेकरसुद्धा माझ्या अंदाजाप्रमाणे साधारण 20% पुणे हे तहानलेले आणि ते कुठेतरी टँकर्स आणि इतर बाबतीत पुण्याच्या बाहेरच्या एरियामध्ये पाणी घेतात, जे की कॉर्पोरेशनशी लागून एरिया आहे किंवा कॉर्पोरेशननी त्यांना पाणी पुरवण्याची जबाबदारी आहे. आता असं असताना सुद्धा जर पुण्यालाच त्याचं पाणी पुरत नसेल आणि आणखी पुण्यासाठी एक नवीन धरण आपल्याला जर आठवत असेल तर मागच्या वर्षी अजितदादांनी प्रस्तावित केलं होतं की आम्ही नवीन धरण बांधणार आहोत वगैरे. जर पुण्याला पाणी पुरत होतं तर मग नवीन धरणाची गरज काय? आणि जर पुण्याला पाणी पुरतच नव्हतं तर मग लवासाला पाणी का दिलं गेलं, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून पुणेकरांच्या हक्काचं साधारण 1 महिन्याचं पाणी हे लवासानी आपापले बंधारे घालून पळवलेलं आहे, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. हे जे बंधारे घातले ते धरणाच्याच मध्ये घातलेले आहेत, म्हणजे धरणाच्या काही शाखांना
त्यांनी बंद केलं. याचाच दुसरा अर्थ असा की हे नुसतं 1.03 TMC पाणी नसून धरणात येणारं तेवढंच पाणी त्यांनी अडवलेलं पाणी हेही त्याच्यात लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं कारण की जी कॅचमेंट एरिया त्यामध्येच हे बंधारे घातले, जिथून पाणी येतं तिथेच हे बंधारे घातले, त्यामुळे पुण्याचं पाणी तसंही त्यांनी अडवलेलं आहे. खडकवासला धरणावरचा इम्पॅक्ट, खडकवासला धरणावरचा परिणाम या पाण्यामुळे होणारा हा कुठेही तपासला गेलेला नाही. शासकीय कार्यालयातून असं सांगण्यात येतं की पुण्याला पुरेसं पाणी आहे म्हणून लवासाला दिलं, परंतु दयाल समितीने याच्यावर बोट ठेवलं होतं. केंद्र सरकारची जी पर्यावरण खात्याची दयाल समिती आली होती त्यांनी यावर बोट ठेवताना म्हणलं होतं की पुण्याच्या पाण्यावर हा परिणाम होणार आहे. आणि पुण्याला तेव्हा सांगितलं गेलं की 320 लिटरनी पाणी, ते खोटं आहे. पुण्याला फक्त 135 लिटर प्रमाणे पाणी पुरवठा होतो. पुणेकर खूप पाणी ओढवतात, चंगळ करतात वगैरे, ती काही मिथक आहेत. आणि काही बाबतीत काही भागांमध्ये ते खरं असेल, पण सर्वत्र ते खरं नाही. खरं पाणी पुरवठा 135 लिटरचाच आहे प्रतिमानशी. मग 135 लिटरचा पुरवठा पुण्याला आणि त्याच्या अगेन्स्ट लवासाला मात्र साधारण 320 लिटर एका माणसाला एवढं पाणी लवासाला मिळतं. ही तफावत कशासाठी? ते विशेष आहेत का? लोकशाहीमध्ये सर्व समान असतात, पण काही लोक अधिक समान असतात म्हणतात म्हणून ते आहे का? तर ह्याचं कुठेतरी उत्तर मला असं वाटतं की पुणेकरांना मिळायला पाहिजे. बरोबर आहे, पुणेकरांना सर याचं उत्तर मिळायला हवं. जसं तुम्ही म्हणालात, आता 20% साधारण पुणेकर असे आहेत की ज्यांना पाणीच मिळत नाहीये. एक महिन्याभराचा साठा हा साधारण जेवढा पुण्याला लागतो तेवढं पाणी लवासाला पुरवलं जात आहे. पण असं असताना काही नियमावलीचा विचार करण्यात आला होता का? नियम जे आहेत ते धाब्यावर बसवले जात आहेत का? हा सगळा रेशो जो आहे तो नेमका कसा आहे? आधीच पाणी कमी, 14 TMC धरण. पुण्याची लोकसंख्या आता कुठल्या कुठे गेली, 13 TMC पाणी पुण्याला आज पुरत नाही. पुण्याची खरी गरज असं सांगतात की 17 TMC, असं कॉर्पोरेशनच्याच अनेक बाबींमधून स्पष्ट होत आहे. असं असताना आता पुण्यालाच पाणी कमी पडत असताना पुण्याचं पाणी वळवणे हा एक भाग झाला. पण हा फक्त पुण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुण्याचं पाणी हे शुद्धीकरण करून सोलापूर जिल्ह्याच्या शेतीसाठी जाणं अपेक्षित आहे. शुद्धीकरण झालं नाही, महापालिकेने ते कधी केलं नाही. आता त्यांची कॅपॅसिटी कुठेतरी 70% पोचतीये, पण ते मुळामोठ्या नदीतच पुन्हा जातं ही वस्तुस्थिती आहे. परंतु तरीही ते पाणी निदान जलाशयात जायला उपलब्ध होतं. उजनीचं धरण त्यामुळं भरतं. सिवेजने का असेना, शुद्ध पाण्याने असेल सिवेज नसेल, पण उजनीचं धरण भरतं तर तो उजनीच्या धरणावरचा सुद्धा डायरेक्ट इम्पॅक्ट हा आहे असं मला वाटतं 1.03 TMC. ह्या पद्धतीने जर आपण गेलो आणि पाणी जर अशा प्रकारे द्यायला लागलो तर अनेक शहरं अशी येतील लवासासारखी. पवारसाहेबांनी नुकतंच त्यांचं स्वप्न जाहीर केलं की 26 लवासा त्यांना करायचे आहेत म्हणून. तर 26 लवासा जर झाले तर पुण्याला तर एक कणसुद्धा पाणी शिल्लक राहणार नाही. या 26 लवासांना कसं पोचायचं हा प्रश्नच आहे. त्याचं उत्तर अर्थातच पवारसाहेबांनी दिलं पाहिजे, तो आपला प्रश्न नाही. परंतु मुद्दा एवढा आहे की पुण्याच्या पाण्यातून पुण्याची गरज वाढत असताना पाणी कोरत जाणे, कमी करत जाणे हा पुण्यावर अन्याय आहे. आणि म्हणून एक महिन्याचं पाणी लवासांनी घेतलं, ते जलक्रीडेसाठी पण वापरलं जातं. ते काही फक्त पाण्यासाठी नाही, म्हणजे पुणेकरांच्या किचनमधलं पाणी, स्वयंपाकघरातलं पाणी हे थेट कुठेतरी जलक्रीडेला सुद्धा वापरलं जात आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा पाण्याचा क्रिमिनल उपयोग आहे. एक करार असा झाला होता लवासा आणि जलसंपदा खात्यामध्ये. जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी हे वारंवार आम्हालाही सांगितलं की आमचा करार असा आहे की जर पुण्याला पाणी कमी पडत असेल तर लवासाचं पाणी तोडून पुण्याला देण्यात येईल. त्या कराराची एक दिवस नव्हे, एक घंटासुद्धा कधी अंमलबजावणी, एक ताससुद्धा झालेली नाही असं मला वाटतं. आणि मुळामध्ये तसं जर असेल तर मग आत्ता धरणातलं पाणी सोडायला पाहिजे होतं. आता पुण्यावर जी ही वेळ आली की एक दिवसाआड पाणी झालं, आता म्हणतायत की दिवसाला दिवसाआड पाणी येईल. परवापर्यंत ते रोज एकदा होतं, आता दिवसाला एकदा येईल. 15 दिवस जर अजून पाऊस पुरेसा झाला नाही, पावसाची भुरभूर चालू आहे, पाऊस नाही अजून चांगला, धरण क्षेत्रातही नाही आहे, तर 15 दिवस जर पाणी नाही आलं तर कदाचित पुण्याला पाणी 3 दिवसांनी एकदा मिळेल. पण लवासाचं तोडलं जाणार नाही ही खरी त्यातली गोम आहे की लवासाचं पाणी तात्काळ तोडलं पाहिजे. लवासाला नोटीस दिली पाहिजे, शॉर्ट नोटीसवरती पाणी तोडलं पाहिजे आणि तो पाणी पुरवठा पुण्याकडे वळवला पाहिजे. तर मग पुण्याला दिवसातून एकदा पाणी देण्याची वेळ नाही, कारण एक महिन्याचा पुण्याचा साठा लवासाकडे आहे. आणि त्यामुळे तो जर साठा सोडला तर पुण्यात पाणी कपातीची अजिबात गरज नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर आहे सर. अत्यंत तुम्ही म्हणालात की एकीकडे किचनमधलं, पुण्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या किचनमधलं पाणी कापायचं आणि लवासाला मात्र कुठेतरी जलक्रीडेसाठी या पाण्याचा उपयोग होऊ द्यायचा, हे म्हणजे एक प्रकारे क्रिमिनल गुन्हा या संदर्भात दाखल होऊ शकतो. पुणेकरांचं पाणी श्रीमंत अशा लवासावासियांनी पळवल्यामुळे पुणेकरांमध्ये स्वाभाविकच चिंतेचं आणि काहीसं असंतोषाचं वातावरण आहे. आणि याच सगळ्या विषयावर बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आपल्या सोबत आहेत. थेट आपण त्यांच्याकडे जाऊयात. सर, आपण पाहतोय की लवासाला पाणी पुरवठा करताना नियमावली तयार करण्यात आली होती. पुणेकरांना पाण्याची गरज असेल तर आधी पुणेकरांची गरज भागवली जाईल अशा स्वरूपाचा हा सगळा GR होता. पण प्रत्यक्षात मात्र या नियमावलीला हरताळ फासलेला पाहायला मिळतोय आणि लवासावासियांचे जे चोचले आहेत ते मात्र पूर्ण होताना दिसत आहेत.
हो असा करारनामाच आहे की ज्यामध्ये असं म्हणलं आहे की लवासा आणि पुणे असा जर संघर्ष उभा राहिला तर लवासाचं पाणी तोडून ते पुण्याला दिलं जाईल, कारण का ते पुण्याच्या मूळ हक्काचं आहे. मूळ गाव पहिल्यांदा इथं बसलेलं, आधी गाव पुणे शहर आहे आणि मग लवासा बसलाय. त्यामुळं तो करारात ती भाग बाब ती अंतर्भूत आहे, परंतु राजकीय वरदहस्त असल्यामुळे आणि फार मोठे मोठे लोक या प्रकल्पाचे भागीदार असल्यामुळे कदाचित हे होत नसावं असं मला वाटतं. राजकीय वरदहस्तामुळे जर अशा प्रकारे नियमांचं उल्लंघन होत असेल तर मग पुणेकर आपला रोष व्यक्त करणार आहेत का, किंवा त्यांच्यावर कारवाई करायची असेल तर त्यासाठीची काही तरतूद आहे का? हे सगळं नेमकं मग आता हा तिढा सुटणार कसा, सर्वसामान्यांचा आवाज कसा मांडला जाईल? लवासानी बंधारे घालून पाणी अडवलं. आता हे पाणी कॅचमेंट एरियात अडलेलं आहे, म्हणजे धरणात येणारं पाणी प्रत्यक्षात कमी झालेलं आहे आणि धरणातून पुन्हा परवानगी देण्यात आलेली आहे. याचा अर्थ असा की ही दुहेरी लूट एक प्रकारे पाण्याची चाललेली आहे. आता यामध्ये जर अंमलबजावणी करायची असती तर ते बंधारे फोडून पाणी सोडलं असतं कदाचित सरकारने, पण असे कुठल्याही बंधाऱ्याला आज धक्का लागलेला नाही आहे. आपण तिथे जाऊन बघा, बंधारे सगळे कायम आहेत, बंधाऱ्यांमध्ये भरपूर पाणी साठवणूक आहे, पण जलाशय मात्र कोरडा आहे जो पुण्याच्या हक्काचा आहे. तर मुद्दा असा आहे की जर पाणी देण्याची नियत असती तर ते पाणी सोडलं असतं बंधाऱ्यातून मुख्य जलाशयात आणि तिथून ते पुण्याला मिळालं असतं, परंतु असं झाल्याचा इतिहास नाही. एक तास सुद्धा लवासाचा पाणी पुरवठा कधी बंद झालेला नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर आहे. दयाल समितीचा अहवाल असताना सुद्धा एक तास सुद्धा लवासाचा पाणी पुरवठा हा बंद झालेला नाहीये, तर दुसरीकडे पुणेकरांना मात्र पाणी कपातीचा सामना करावा लागतोय. सर, असं असताना मग या सर्वसामान्यांचा आवाज नेमका मांडला कसा जाणार? पुण्याच्या पाण्यावरती जे लवासाचं आक्रमण आहे ना, म्हणजे खडकवासला धरणाचं किंवा या आपल्या इतर धरणां तीन धरणांमधून पानशेत आणि वरसगाव आणि खडकवासला ही साखळी धरणं आहेत, आणि या तीन धरणांवरती लवासाचं आक्रमण कसं आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेऊ. हा फक्त पाण्याचा प्रश्न नाही, म्हणजे नेट वॉटर क्वांटिटीचा हा प्रश्न नाही आहे की 11 TMC 1.0 ते हा तेवढा नाही प्रश्न. प्रश्न असा आहे की त्या धरणांची जी पार्श्वभूमी आहे डोंगरांची, त्या डोंगरांची बेसुमार कत्तल लवासाने केली. आणि हे मी म्हणत नाही, केंद्र सरकारच्या दयाल कमिटीने हे म्हणलं की मोठ्या प्रमाणावर हिल कटिंग झालं. आता जर हिल कटिंग झालं असेल तर निसर्गतः पाण्याचे कोर्सेस बदलतात, वॉटर कोर्सेस बदलतात आणि धरणाचा जो कॅचमेंट एरिया तो थेट प्रभावित होतो. जर एखाद्याने भौगोलिक बदल काही केले, भौगोलिक रचनांमध्ये अनैसर्गिक बदल केले कटिंग करून हिल्सचं किंवा जलाशयात भराव घालून, तर त्याचा थेट परिणाम हा पाण्याच्या पाणी वाहण्यावर होतो. वॉटर सोर्सेसवरती त्याचा थेट परिणाम होतो, वॉटर कोर्सेसवरती त्याचा खरं तर एक थेट परिणाम होतो. तो परिणाम एक आहे, थेट पाणी उचलणं हा दुसरा परिणाम आहे, आणि तिसरा जे इकॉलॉजिकल डिव्हास्टेशन लवासाने चालवलं, अनेक झाडं तोडल्याचं सुद्धा दयाल समितीने म्हणलेलं आहे. तर एकूण पाणी ही जी काही गोष्ट असते ती फक्त सुटे फक्त पाणी म्हणून नाही पाहतायत, ती साकल्याने पाहावी लागते. आणि बरोबर आहे सर, पाणी म्हणून नुसतं न पाहता साकल्याने असा विचार करावा लागणार आहे, कारण डोंगर माथा जो आहे त्याची रचना बदलणं, अनेक ठिकाणी माती उपसण्यासाठी का असेना डोंगरांचं कटिंग झालेलं आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच केवळ हा पिण्याच्या पाण्याचा किंवा धरणातल्या पाण्याच्या साठ्यापुरता हा प्रश्न मर्यादित न राहता नैसर्गिक रचनेत आणि पर्यावरणाच्या समतोलावरती सुद्धा याचा परिणाम झालेला आहे आणि म्हणूनच याची सविस्तर चर्चा होणं अपेक्षित आहे. पुणेकरांच्या हक्काचं पाणी लवासावासियांना देण्यात आल्यामुळे पुणेकर चांगलेच संतापल्यात, आणि याच विषयावर बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आहेत आपल्या सोबत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. सर, नेमकं आता काय करायला हवं ज्यामुळे पुणेकरांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळू शकणार आहे? एका संघटित लढ्याची गरज आहे. लवासाला हे सांगण्याची गरज आहे की एक थेंब सुद्धा पाणी आमचं मिळणार नाही. तुम्हाला मोठे प्रकल्प करायचे, श्रीमंतांना तिथे राहायचे, तुम्हाला तिथे जलक्रीडा करायचा, तर तुमचं पाणी तुम्ही कुठून आणायचं? ते आणा आमच्या जलाशयातून घ्यायचं नाही. हा सार्वजनिक जलाशय वरसगाव असो, पानशेत असो, खडकवासला असो, ही धरणं सार्वजनिक धरणं आहेत. ही काही कोणाच्या घरची मालमत्ता नाही, ही काही लवासाची जायदाद नाही की जिथे त्यांनी हक्क जमवावा. बरोबर आहे, ही लवासाची जायदाद नाही आहे, सर्वसामान्यांच्या हक्काचं पाणी आहे. सर, पुढच्या काळात ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. तुर्तास विश्वंभर चौधरी यांचे धन्यवाद, कारण लवासाच्या विषयावर अनेक वेळा त्यांना आवाज उठवताना आपण सगळ्यांनीच पाहिलाय आणि तो लढा देण्यामध्ये विश्वंभर चौधरी हे अग्रेसर राहिलेले आहेत. सर्वसामान्य पुणेकरांचं जे हक्काचं पाणी आहे, जो अहवाल दयाल समितीनं सुद्धा दिलेला आहे, त्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात यावी अशीच मागणी खरं तर आता पुणेकरांकडनं केली जातीये. पुणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागतोय, तर दुसरीकडे मात्र लवासावासियांना जलक्रीडेसाठी पुणेकरांचं पिण्याचं पाणी पुरवलं जात आहे. हा एक गुन्हा आहे, अशा स्वरूपाची भावना सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.